मावळ आणि रायगड लोकसभा मतदारसंघात भाजप शिवसेना रिपाई युतीच्या प्रचाराचा शुभारंभ पनवेल येथे दोन्ही पक्षातील प्रमुख नेतेगणांच्या उपस्थितीत शनिवारी धडाक्यात करण्यात आला. यावेळी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजयासाठी जोमानं कामाला लागावं असे निर्देश दिले. राज्यात युतीचा निर्णय झाल्यानंतर शनिवारी प्रथमच मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना आणि भाजप पदाधिकारी प्रमुख नेतेमंडळींची संयुक्त बैठक पनवेल येथील अशोक लॉन येथे घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींची ताकद बळकट करण्यासाठी मावळ आणि रायगड मतदारसंघातून दोन्ही खासदार युतींचे निवडून देण्याच्या दृष्टीनं कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले पाहिजेत. गाफील न राहता विविध शासकीय विकासांच्या योजना घराघरात पोहोचवल्या पाहिजेत. विरोधकांकडे आता कोणताही मुद्दा नसल्याने ते आपल्या आपसात मतभेद घडवून आणण्याचा प्रयत्न करतील, परंतु कोणताही मनात विचार न ठेवता एकत्रितपणे युतीच्या कार्यकर्त्यांनी काम करून विजय मिळवायचा असल्याचं त्यांनी सांगितलं. एनडीएच्या रूपाने केंद्रामध्ये आणि युतीच्या रूपाने तिथे असणाऱ्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये कशा पद्धतीने काम केलं हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आज लोकांची कोणाच्या कोण मानसिक काय या भ्रष्टाचारी माणसांच्या विरोधात अतिशय चांगलं असं वातावरण आहे आणि त्यामुळे या वातावरणाचा फायदा तुम्हाला आम्हाला सर्वांना घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हे करण्यासाठी आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या निवडणुकीमध्ये शरद पवारांचे नातू हे निवडणूक लढणार आहे. शरद पवारांचे असणारे पुतळे अजितदादा पवार हे सुद्धा या निवडणुकीमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जाते. या सगळ्याचे आपण कोणीही नमा बाळगण्याची आवश्यकता नाही. यासाठी अर्थ करत नाही कारण तुमच्या माझ्यासारख्या अत्यंत युतीचा असणारा धंदा कार्यकर्ता की हा कोणाला एक घाबरला या अगोदरी घाबरला नाही यानंतर सुद्धा घाबरला नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी ठामपणे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या सर्व ठिकाणी तुम्ही कुठे ज्या चाळीमध्ये राहता वस्तीमध्ये राहता ज्या ज्या ठिकाणी राहता ज्या तालुक्यामध्ये काम करता त्या सर्व ठिकाणी तुम्हाला या युतीचा असणारा उमेदवार जिंकण्याच्या दृष्टिकोनातून जे जे करायला पाहिजे ते सर्वच्या सर्व करण्याची मुभा इथे असणारा व्यासपीठावरील असणारा प्रत्येक असणारा नेता हा तुमच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे तुम्ही सर्वांनी अतिशय जोमाने काम करण्याची गरज आहे. तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की देशात व महाराष्ट्रात युतीची हवा आहे, तर आघाडीतील शेकाप हा सुपारी घेणारा पक्ष असून त्यांच्याकडे स्वतःचे उमेदवार नाहीत, त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांचा पराभव निश्चित आहे. तरी 22-24 पुढे काही जाऊ शकले नाही. भाजपने एकट्याने 51 जागा जिंकल्या महाराष्ट्रामध्ये होते त्याचे देखील वेगपणाने आमच्या ठरवा लागले. उडणमध्ये म्हणजे उडण तिकडीचे बदल नगरकडे कुठं आहे महापालिका कुठं आहे आणखी सर्व पिंपरी चिंचवड पासून सगळीकडे आमदार कुणाचे आहेत आता कुठून आता आहे बाकी नगरपालिका कुणाकडे आहे सगळा हिशोब केल्यानंतर शेका पक्ष मला वाटते तिसरा हिस्सा शेका पक्ष नव्हे शेका पक्ष राष्ट्रवादी यांच्यातून हा तिसऱ्या हिस्सावर येईल. 50 थोडा ते 40 काटू शकणार नाही. 40% त्याची म्हणजे 40% काटू शकणार नाही त्याची अवस्था आहे. फक्त आपण जोमानं काम करण्याची गरज आहे. आपले नेते कुठे त्या पद्धतीनं मोदी साहेब फडणवीस साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि हे सर्व नेते जे काम करतात तर त्यांच्या बरोबरीनं राहून त्यांचा आदेश त्याचबरोबर देशात व महाराष्ट्रात विकास कामं सुरू आहेत. अशाच प्रकारची विकास कामं पनवेल आणि उरणमध्ये सुरू असून आगामी काळात होणारे विमानतळ त्यातून करण्यात येणारे पुनर्वसन स्थानिकांना 80% रोजगार तसेच अत्याधुनिक रेल्वे स्थानक विविध विकास योजना पनवेल परिसरात सुरू करून तसेच अत्याधुनिक रेल्वे स्थानक व विविध विकास योजना पनवेल परिसरात सुरू असून या योजनांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
झालं की त्याच्या बरोबरीनं वेगवेगळ्या पद्धतीची विकासाच्या अनेक संधी येत आहेत. विमानतळाचं काम अतिशय वेगानं सुरू झालेलं आपण पाहतोय. या विमानतळाच्या निमित्तानं जे पुनर्वसन या भागामध्ये विशेषत्वानं पनवेल तालुक्याचा उरण मतदारसंघाचा भाग असेल त्या ठिकाणी पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील, या ठिकाणी पालकमंत्री म्हणून नंतर रवींद्र चव्हाण जी असतील, मनोज कापडांचा जी असेल, की ज्या पद्धतीनं पुनर्वसनाच्या संदर्भात जे जे विषय असू शकतात ते सगळे विषय सातत्यानं हाताळत त्या ठिकाणी या पुनर्प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचा प्रयत्न झालेला. उद्योग मंत्री सुभाष देसाई, युतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे रायगडचे संपर्क प्रमुख आमदार प्रवीण दरेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार मनोहर भोईर, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण शेठ पाटील, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, वसंत भोईर, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, शिवसेनेचे संपर्क नेते दळवी, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार बबन पाटील, शिरीष बुटाला, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक जगदीश गायकवाड, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, तिन्ही पक्षांचे नेते पदाधिकारी उपस्थित होते.